ब्लुमबर्ग वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्या रिपोर्ट्समध्ये भारतासाठीचं कितीही आश्वासक चित्र त्याने निर्माण केलं तरी सुद्धा एक गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही ती म्हणजे भारतातील सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेलेली महागाई सरकार सरकारी संस्था आंतरराष्ट्रीय संस्था या सर्वांनी कितीही स्वप्नरंजन केलं तरी सुद्धा आरबीआयला स्वप्नामध्ये रममान होऊन चालणार नाही आणि तसं जर का त्यांनी केलं तर ते आत्मघात करण्यासारखंच आहे आणि हे ओळखूनच आर बी आयनं त्यांच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीनंतर रेपो रेटमध्ये तब्बल अर्ध्या टक्क्याने वाढ केलेली दिसते सलग तिसऱ्या बैठकीमध्ये त्यांनी ही वाढ केलेली आहे त्यामुळे आता परत एकदा महागाई वाढणार आहे आणि त्याच्या परिणामस्वरूप म्हणजे आता हा जो काही रेपो रेट वाढलेला आहे याच्यामुळे येणाऱ्या काळात तुमच्या आमच्यासाठी व्याजाचे दर सुद्धा वाढणार आहेत यासोबतच राज्या राज्यातील महागाईची झळ जी आहे त्याची तीव्रता जी आहे ही सुद्धा वेगवेगळी आहे हे या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं आज आपण चर्चा करणार आहोत महागाईची आणि राज्य राज्यागणिक राज्या ही महागाई जी आहे किंवा ह्या महागाईचा रेट जो आहे हा वेगवेगळा का आहे याचं कारण सुद्धा जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो रेपो रेट वाढवल्यानं नंतर ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा चे गव्हर्नर शक्तिकांत दास हे असं म्हणाले की सध्याच्या जागतिक राजकारणात अर्धा टक्का वाढ ही सामान्यच आहे म्हणजेच त्यांनी रेपो रेटमध्ये जी वाढ केलेली आहे याचं समर्थन केलेलं दिसते रेपो रेट म्हणजे काय या संदर्भातला आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून झालेला आहे तो तुम्ही बघू शकता ऑगस्ट दोन हजार एकोणीस नंतर प्रथमच रेपो रेट जो आहे हा पाच पॉईंट चार टक्क्याच्या आसपास गेलेला आपल्याला दिसतोय याच्या अगोदरचा हाय जो होता हा पाच पॉईंट वीसच्या आसपास होता आता त्याच्या पलीकडे हा रेट गेलेला आपल्याला दिसतोय या वर्षाच्या शेवटपर्यंत महागाईचा दर जो आहे हा सहा टक्क्याच्या आसपास राहील असा आरबीआय आणि त्याच्यामुळेच रेपो रेटमध्ये आपल्याला दिसतीये मे मध्ये महागाईचा दर जो आहे म्हणजे जर का तुम्ही सीपीआय कंझ्युमर प्राइस इंडेक्स ज्याला मराठीमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक म्हणतो तो मे मध्ये होता सात पॉईंट शून्य चार टक्के आता हा सात पॉईंट शून्य चार टक्के जो आहे हा आरबीआय जे अप्पर टॉलरन्स लिमिट आहे याच्या पलीकडे आरबीआय लिमिट काय आहे की महागाई ही चार ते सहा टक्क्याच्या आसपास असायला पाहिजे मग ही महागाई सहा टक्क्याच्या पलीकडे गेलेली दिसते आणि या वर्षाच्या शेवटी ही त्यांचं अप्पर टॉलरन्स लिमिट जे आहे याच्या आसपासच राहणार आहे आता मी हे जे कंझ्युमर प्राईस इंडेक्स तुम्हाला म्हणलेलो आहे हे सुद्धा लगेच मी तुम्हाला समजावून सांगतो कसं असतं ते थोडक्यामध्ये आता बघा कन्झ्युमर प्राइस इंडेक्समध्ये घरात लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत यांचं एक बास्केट गृहित धरलं जातं आणि त्याच्यामध्ये जर का स्टेट लेवलचा कन्झ्युमर प्राईस इंडेक्स मोजायचा असेल तर प्रत्येक आयटमचा शेअर जो आहे हा सुद्धा विचारात घेतला जातो आणि याच्यासाठीचा रेफरन्स पिरियड गृहित धरला जातो तो आहे जुलै दोन हजार अकरा ते जून दोन हजार बारा म्हणजे सध्या जी काही महागाई मोजली जाते याच्यासाठीचा रेफरन्स पिरियड धरलेला कोणता आहे जुलै दोन हजार अकरा ते जून दोन हजार बारा त्यावेळेशी तुलना करता आजच्या दिवशी महागाई कुठं आहे हे गृहित धरून ही महागाई मोजली जाते म्हणजेच हा ग्राहक किंमत निर्देशांक जो आहे हा मोजला जातो आता सध्या जी आपल्या इथं महागाई आहे या महागाईमध्ये त्यातल्या त्यात, त्यात समाधानाची गोष्ट एकच आहे ती म्हणजे खाद्यतेलाच्या किमती ज्या मधल्या काळामध्ये खूपच वाढलेल्या होत्या या किमती थोड्याफार प्रमाणात कमी झालेल्या आहेत यासोबतच अजून एक आर बी आयच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणजे ती ही आहे की आर बी आयने ज्या वेळेस हे महागाईचे अंदाज वर्तवले होते की येणाऱ्या वर्षभरामध्ये महागाईचा अंदाज हा असा असा, असा आहे तर त्यांनी तो महागाईचा अंदाज वर्तवताना क्रूड ऑइलच्या किमती ह्या एकशे पाच डॉलर प्रति बॅरल याच्या आसपास राहील असं गृहित धरलं होतं परंतु गेल्या काही महिन्यांपासून गेल्या एक दोन महिन्यापासून या क्रूड ऑइलच्या किमती या शंभर डॉलर प्रति बॅरलच्या खाली आलेल्या आपल्याला दिसतायत आहेत म्हणजेच काय महागाईचा त्यांनी जो काही अंदाज वर्तवलेला होता तो कदाचित काही पॉइंट्सनी कमी झालेला आपल्याला दिसू शकतो आता बघा ज्या वेळेस देशभरामध्ये महागाईचा दर हा उच्चांकी अवस्थेला पोहोचलेला आहे त्यावेळेसच महाराष्ट्र राज्यामध्ये देखील महागाईचा दर हा आठ पॉइंट सात आठ टक्क्यांपर्यंत गेलेलाही आपल्याला दिसलेला आहे महाराष्ट्राच्या पुढे राज्य होती फक्त दोन एक म्हणजे तेलंगणा आणि दुसरा म्हणजे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश मधली महागाई सुद्धा आपल्यापेक्षा कमीच आहे आता देश पातळीवरती जर का आपण बघायला गेलं तर मे मध्ये हा महागाईचा जर मी मगाशी म्हणलं तसं सात पॉईंट शून्य चार टक्के होता जो जून मध्ये सात टक्के झालाय म्हणजे शून्य पॉईंट चार इतक्या पॉईंटनी तो कमी झालेला आपल्याला दिसतोय पण तेलंगणा जे आपल्या शेजारचं राज्य आहे त्या ठिकाणी महागाईचा दर हा देशभरातील सर्वाधिक असा दहा टक्के होता कधी जूनमध्ये मे मध्ये त्यांच्या इथला हा दर नऊ पॉईंट चार पाच टक्के होता म्हणजे मे मध्ये नऊ पॉईंट चार पाच टक्के जून मध्ये तो दहा टक्क्यांवरती गेला आणि देशातला जो आहे हा झाला कसं सात पॉईंट शून्य चार वरून सात टक्क्यांवरती आला म्हणजे संपूर्ण देशाचा विचार जर का केला तर महागाईचा दर हा थोडाफार कमी झालेला दिसतोय तर तेलंगण या एका राज्यापुरतं बोलायचं बघितलं तर त्यांच्या इथला महागाईचा दर हा वाढलेला आपल्याला दिसतोय आता या ठिकाणी ठिकाणी अजून एक लक्षात घेण्याची बाब ही आहे तेलंग तेलंग की तेलंगणाच्या ग्रामीण भागातली महागाई जी आहे ही शहरी भागातल्या महागाई पेक्षा जास्त आहे आता आपण ज्या वेळेस विचार करतो तर आपण एक साधं गृहित असं म्हणतो की शहरं ही महाग आहेत परंतु तेलंगणामध्ये नेमकी उलटी परिस्थिती त्यांच्या इथली शहरं ही ग्रामीण भागापेक्षा हे सध्या जी काही आकडेवारी आहे त्याच्यानुसार स्वस्त दिसत आता भारताचा सेंटर पॉइंट जो आहे याच्यापासून जे दूरचा प्रदेश आहे म्हणजे जम्मू काश्मीर घ्या किंवा सिक्कीम घ्या अरुणाचल प्रदेश घ्या या ठिकाणी सुद्धा महागाई हीच आहे आता त्याच्या मागचं कारण अगदी लक्षात येण्याजोगं आहे ते म्हणजे काय ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जी आहे ती जर का वाढली तर महागाई ही वाढतच असते आणि ह्यांचं सेंटर पॉईंट पासून असलेलं जे डिस्टन्स आहे त्याच्यामुळे त्यांच्या इथे ही महागाई आपल्याला जास्त दिसते आणि यावेळेसच जर का आपण तमिळनाडू केरला हिमाचल प्रदेश आणि दिल्ली यांचा विचार केला तर या ठिकाणी महागाई ही पाच टक्क्यांच्या आसपासच आहे मग मा याच्या मागचं कारण काय जर का आपण म्हणतोय की तेलंगणामध्ये दहा टक्के आहे मध्य प्रदेशमध्ये नऊ टक्क्यांच्या पलीकडे आहे महाराष्ट्रामध्ये आठ पॉईंट सात आठ टक्के आहे मग हे जी राज्य आहे तामिळनाडू केरळ इथं पाच टक्क्याच्या आसपास कशी आहे कन्झम्शन पॅटर्न जो आहे हे या मागचं फार महत्वाचं कारण आहे उपभोग पॅटर्न ज्याला आपण म्हणू शकतो आता जर का तुम्ही फूड अँड बेवरेजेससाठी ग्रामीण आसामसाठी बघितलं तर त्या ठिकाणी फूड अँड बेवरेजेससाठीचं सा वेटेज हे बासष्ट पॉईंट सात नऊ टक्के आहे तर ग्रामीण केरळ जो आहे त्या ठिकाणी याच्यासाठीचं सा वेटेज चव्वेचाळीस पॉईंट शून्य सात टक्के दाखवलेलं त्याच्यामुळं त्याच्यामुळे महागाई जी आहे ती वेगवेगळी दिसते दे। अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो ती म्हणजे अशी की जो ग्रामीण आसाम आहे त्या ठिकाणी शहरी आसामपेक्षा दोन टक्क्यांनी अधिक महागाई आहे तर बिहारसारख्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शहरी भागापेक्षा दोन टक्क्यांनी महागाई कमी आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी परस्पर विरोधी परिस्थिती आपल्याला दिसतीये तेलंगणमध्ये सर्वाधिक महागाई मी मगाशी म्हणलं दहा टक्क्याच्या आसपास तर याच्यासाठी कारणीभूत घटक जो आहे त्यांच्या इथला सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे फ्युएल आणि लाईट आता याच्यामध्ये कोणते कोणते घटक येतात इलेक्ट्रिसिटी येतं एल जी येतं केरोसिन येतं कोल येतं चारकोल येतं आणि इतर येतात त्याच्यामध्ये एकट्या फ्युएल आणि लाईट या कॉम्पोनंटमध्ये त्यांच्या इथं एकवीस टक्के इन्फ्लेशन दिसते तेलंगणासाठी अजून एक घटक मा मारक ठरलाय तो म्हणजे परत फूड आणि बेवरेजेस तर त्यांच्या इथं या ठिकाणी म्हणजे फूड अँड बेवरेजेसमध्ये अकरा पॉईंट सहा टक्क्याहून अधिकची महागाईची नोंद झालेली आहे जून या महिन्यामध्ये आणि त्यांच्या इथं त्याच्यामुळेच ग्रामीण महागाई जी आहे ही शहरी भागापेक्षा अधिक दिसते म्हणजे वेगळं चित्र त्यांच्या इथं आपल्याला दिसतंय केरळमध्ये फूड आणि बेरोजेस या ज्या कॅटेगरी आहे याच्यामध्ये महागाई ही तीन पॉईंट आठ टक्केच आहे तर याला कारण आहे त्यांच्या इथली सक्षम अशी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे आपल्या इथे जी रेशनिंग सिस्टीम आहे ती त्यांची इथं अधिक सक्षम असल्यामुळं तिथे ही महागाई जी आहे फूड अँड बेरोजेस कॅटेगरी मधली ही फार कमी दिसतीये आणि त्याच पद्धतीने तमिळनाडूमध्ये सुद्धा ही महागाई पाच टक्क्यांच्याही खाली दिसतीये म्हणजेच काय आपल्याला या ठिकाणी लक्षात येते की जर का पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम चांगल्या पद्धतीने राबवली तर महागाई नियंत्रित करण्यामध्ये त्याची फार महत्वाची भूमिका असू शकते सामान्य माणसं परेशान कशामुळे होतात तर सगळ्यात महत्वाचं जर का अन्नधान्याच्या किमती वाढल्या तर यासोबतच पेट्रोलच्या किमती वाढल्या तर आणि जर का विजेची किंमत वाढली तर आता याच्यातील पेट्रोल आणि इलेक्ट्रिसिटी जी आहे याच्यावरती नियंत्रण ठेवणं हे शक्य नाही आहे कारण की पेट्रोलच्या किमती ह्या आंतरराष्ट्रीय बाजाराशी संबंधित आहेत आणि इलेक्ट्रिसिटीचं सुद्धा आपल्याला माहिती आहे की सध्या कोळसा वगैरे याच्या शॉर्टेजेसमुळं त्याही किमती पलीकडे गेलेल्या आपल्याला दिसत आहेत पण जर का पी डी एस सिस्टीम चांगल्या पद्धतीने नियंत्रित केली किंवा ती सक्षम केली तर नक्कीच महागाईवरती नियंत्रण ठेवता येऊ शकतं हे केरळ आणि तमिळनाडू या राज्यांनी दाखवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा महागाईचा दर जो आपल्याला जास्त दिसतोय आठ पॉईंट सात आठ टक्के वगैरे तो नक्कीच एक दोन टक्क्याने कमी होऊ शकतो त्याच्यासाठी केरळ आणि तमिळनाडूमध्ये ही पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम त्यांनी कोणत्या पद्धतीने राबवलेली आहे किंवा त्यांची इथं पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम त्यांनी नेमकी कशा पद्धतीने सक्षम केलेली आहे याचा जर का व्यवस्थित अभ्यास केला आणि तो अभ्यास करून आपल्या महाराष्ट्रातल्या परिस्थितीनुसार जर का ती सिस्टीम अजून सक्षम करता आली तर नक्कीच या महागाई या घटकाला नियंत्रित करता येऊ शकतं आणि या राज्यांमध्ये जशी महागाई पाच टक्क्यांच्या आसपास आहे तशाच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा पाच टक्क्याच्या आसपास महागाई राहण्याला त्याची मदत होऊ शकेल आता जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत बोल भिडू आपल्या युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद